नागपुरात एका बावीस वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडलेला आहे फुटाळा तलावाजवळील फर्स्ट लव या रेस्टॉरंट येथे ही घटना घडली आहे निकिता फुलवानी असे या मुलीचं नाव असून यात ती ऐंशी टक्के जळालेली आहे तिला उपचारासाठी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे मित्रासोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे एकूणच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट नागपूरला जाऊया आपले प्रतिनिधी अमित देशपांडे आपल्याबरोबर आहे अमित अत्यंत धक्कादायक घटना आहे एका तरुण मुलीला ऐंशी टक्के ती जळालेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ही घटना घडली आहे जाळण्याचा हा प्रकार एकूणच घडलेला आहे प्रथम दर्शनी असं आहे काय अधिक माहिती आहे या घटनेविषयी आणि मुलीची प्रकृती कशी आहे मृदुला काल रात्रीच्या सुमारास ही मुलगी आणि तिचे काही मित्र जे आहेत हे फुटाळ्यातलं हे जे फर्स्ट लव नावाचं रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटच्या तिथे गेले होते गेल्या तीन महिन्यापासून हे रेस्टॉरंट बंद आहे मात्र त्याचं जरी वादाचं परिवर्तन जे आहे त्या घटनेवरती घटनेमध्ये झालेलं आहे त्या मुलीला मुलीवरती पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं मुख्य बाब म्हणजे हा जो फुटाळा जो तलाव हा जो एरिया आहे हा अतिशय रहदारीचा असेल किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे प्रेमी उगलं असतात ते या ठिकाणी असतात मुलांचा वावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो आणि वारंवार अशा प्रकारच्या घटना जा ज्या आहेत वादावादी असतील किंवा भांडणं असतील हे कायम त्या ठिकाणी होतात मुख्य प्रश्न असा आहे की असं होत असताना त्या ठिकाणी पोलिसांची गस्त जी असते ती नियमितपणे ती गस्त सुरू असते मात्र काल ही जी घटना झाली तेव्हा पोलीस त्या ठिकाणी नव्हते असं सांगण्यात आलं कदाचित समजा पोलिसांची गस्त त्या ठिकाणी असती तर कदाचित हे भांडण त्यांनी समजा पोलिसांनी बघितलं असतं तर ते टाळू शकता आलं असतं मुलगी जी आहे या मुलीला पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलेला आहे ती ऐंशी टक्के जळलेली आहे आणि नागपूरचे जे ऑरेंज सिटी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तिला आता सध्या दाखल करण्यात आलं आहे तिची प्रकृती गंभीर आहे या संदर्भामध्ये मुलीनी स्वतःला जाळून घेतलं की त्या मुलांनी या मुलीला जायला याचा तपास सध्या पोलीस करतात आणि लवकरच या संदर्भातला जो तपास जो आहे हा तपास उघड होऊन त्या मुलांवरती संबंधितांवरती कारवाई करणार असं पोलिसांनी ऑफ कॅमेरा सांगितलाय हा जो सगळ्या ही जी सगळ्या घटना ज्या सगळ्या नागपुरामध्ये सुरू आहे या घटना अतिशय गंभीर आहे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं मात्र त्याप्रकारे मुख्यमंत्री या सगळ्या घटनांकडे कुठेतरी लक्ष देत नाही आज सकाळी आम्ही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोलण्याचा देखील प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात बोलायला नकार दिला या सगळ्या विषयी काही नागपूरकर आपल्यासोबत आहेत मला सांगा आज ही जी घटना समोर आली आहे तुम्हाला एक मुलगी आहे काय वाटतं ह्या सगळ्या घटना बघून किती दहशत निर्माण झाली आहे काय वाटतं मला असं वाटतं की नागपूरचा जो फुटा एरिया आहे तो अतिशय म्हणजे प्रेमी युगलांसाठी तर आहेच पण फॅमिलीन देखील फिरायला जाण्यासारखा आहे अशा ठिकाणी जर अशी घटना घडली तर ते सगळ्यांसाठीच असुरक्षित झालं आणि नागपूरच्या दृष्टीने खूप खेदजनक बाब आहे मुख्य म्हणजे मला असं वाटतंय की येथे पोलिसांची गस्त असणं नेहमीसाठी चोवीस तास गस्त असणं आवश्यक आहे आणि पालकांनी मुख्य म्हणजे आपल्या मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीतरी त्रिजीवडो कराटे वगैरे या गोष्टी शिकवायला हव्यात मला सांग तू पण एक तरुण आहे तुझे अनेक मित्र असतील पण आता हे सगळं जे बघतात की आपण क्षुल्लक कारणावरून मारामाऱ्या होणं किंवा अशा पद्धतीचे प्रकार होतात काय वाटतं किती आता सिक्युअर वाटतं का आता नाही ऍज अ गर्ल प्रत्येक मुलीची चूक असते हे मान्य करायला नको कोणी पण आता जेही काही घडलं तर हेच दिसतं की मुलींसाठी काहीच सुरक्षित राहिलेलं नाही आता तू काय सांगशील तू पण एक मी आज न्यूजपेपर वाचला मला एकदम शॉक बसला ती न्यूज ऐकल्यानंतर पण नंतर मी एक यंगस्टर आहे मी समजू शकतो फुटाळ्या जाण्याचा क्रेज पण जर असं घटना घडली तर आम्ही फुटाळ्या जाणं सुरक्षित आहे का हा प्रश्न आहे आणि हे सगळं घडलं तेव्हा पोलीस होते कुठे त्यांना तिथे असायला हवं होतं हे त्या मुलीला जाळल्या गेलं भांडाभांडी झाली आणि पोलीस नव्हते हा पोलिस नागपूरच्या पोलिसांसाठी खूप अपमानास्पद गोष्ट आहे मला सांगा आजकाल आपण निश्चितच अमित आपण समजू शकतो एकूणच सगळ्यांमध्येच हा प्रकारचा राग आहे असुरक्षित झाल्या खरं आता नागपूरला मुख्यमंत्र्यांचं शहर म्हणून ओळखलं जात आणि अशा घटना जर का वारंवार घडल्या तर खरोखरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं अमित अर्थातच या बातमीतले जे काही अपडेट्स आहेत त्या संत ते आपल्याकडून आम्ही वेळोवेळी घेत राहू तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद चोवीस तास रहा एक पाऊल पुढे